नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं करंट अफेअर्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे 7 जुलै 2020. आजच्या दिवसाचे जेवढीही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट दिली असेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेव्हाही सकाळी 7 वाजता व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. आणि दररोज जेवढेही व्हिडिओ होतात त्या व्हिडिओचे तुम्हाला जर PDF डाउनलोड करायचे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि सहजपणे सर्व व्हिडिओचे PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. दररोजचे व्हिडिओ हे आपले फक्त 10 मिनिटाचे असतात. 10 मिनिटात आपण 13 प्रश्न पाहतो विथ एक्स्ट्रा डिटेल्स, आणि शेवटचा जो काही प्रश्न असतो तो तुमच्यासाठी असतो, त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर काल दिलेला तुमच्यासाठीचा प्रश्न बघूया. कोणत्या राज्यातील सरकारी कार्यालयामध्ये जर मराठी भाषा नाही वापरल्यावर कर्मचारी व अधिकाऱ्यांचे प्रमोशन थांबवण्याचे आदेश जारी केले? तमिळनाडू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर सी, महाराष्ट्र या राज्याने त्याचा आदेश दिला आहे. कोणता? की सरकारी कार्यालयामध्ये जर मराठी भाषेचा वापर नाही केला तर कर्मचारी व जे काही अधिकारी असेल त्यांचे प्रमोशन होणार नाही किंवा ते प्रमोशन थांबवले जाईल. ठीक आहे, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे, राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि महाराष्ट्राची कॅपिटल आहे मुंबई. क्लिअर. आजचा पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या बँकेने 1000 शहरांमध्ये आपल्या ग्राहकांना जीप ड्राईव्ह नावाचे इन्स्टंट ऑटो कर्ज देण्याची योजना आखली आहे? SBI बँक, बरोडा बँक, कर्नाटक बँक की ICICI बँक? तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 म्हणजे पर्याय क्रमांक डी, ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना जीप ड्राईव्ह नावाचे इन्स्टंट ऑटो कर्ज देण्याची घोषणा केलेली आहे किंवा योजना आखलेली आहे. या ठिकाणी ICICI बँकेचे फाउंड किंवा ICICI बँकेची स्थापना केव्हा झाली आहे? जून 1994 रोजी. ICICI बँकेचे CEO कोण आहेत? संदीप बक्षी. आणि ICICI बँकेचं हेडक्वार्टर कुठं आहे? मुंबई. या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, जवळपास मित्रांनो 90% जेवढ्याही बँका आहेत त्याचं हेडक्वार्टर हे मुंबई या ठिकाणीच आहे. क्लिअर. जवळपास प्रायव्हेट जेवढ्याही बँका आहेत त्यांचे सर्वांचे हेडक्वार्टर हे मुंबई या ठिकाणी आहे. क्लिअर. चला दुसरा क्वेश्चन बघूया. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन CBSEने टिंबटिंब सह भागीदारी केली आहे शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी एक विनामूल्य आणि सर्वसमावेशक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यासाठी. मग ती भागीदारी कोणासोबत केलेली आहे? मायक्रोसॉफ्ट, गुगल, फेसबुक की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, सेकंड क्वेश्चनचा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3 फेसबुक यासह भागीदारी केलेली आहे. या ठिकाणी फेसबुकची स्थापना केव्हा झालेली आहे? फेब्रुवारी 2004 रोजी. फेसबुकचे CEO कोण आहेत? मार्क झकरबर्ग. आणि फेसबुकचे CFO कोण आहेत? डेव्हिड व्हेनर. आणि फेसबुकचं हेडक्वार्टर कुठे आहे? कॅलिफोर्निया US या ठिकाणी. तिसरा क्वेश्चन पाहूया. सरदार पटेल कोविड केअर सेंटर आणि हॉस्पिटल SPCCH चालविण्यासाठी नोडल एजन्सी खालीलपैकी कोणती आहे? राष्ट्रीय सुरक्षा रक्षक, इंडो तिबेट सीमा पोलीस, सीमा सुरक्षा दल की यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक तिसरा प्रश्नाचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक बी, इंडो तिबेट सीमा पोलीस. ठीक आहे, या ठिकाणी इंडो तिबेट बॉर्डर पोलीस याचं वर्णन करण्यात आलं आहे. तर त्याची स्थापना केव्हा झालेली आहे? 24 ऑक्टोबर 1962 रोजी. त्याचं फाउंडर कोण आहे? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आणि इंडो तिबेट बॉर्डर पोलीस याचं हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली या ठिकाणी आहे त्याचं हेडक्वार्टर. क्लिअर आलं लक्षात? चला पाहूया आता पुढचा क्वेश्चन. चौथा क्वेश्चन काय म्हणतो? ऑल इंडिया रेडिओने संस्कृतमध्ये पहिल्यांदाच प्रकाशित झालेल्या नियतकालिक कार्यक्रमाचे प्रसारण टिंबटिंब म्हणून सुरू केले. संस्कृत सप्ताहिकी, संस्कृत सखी, संस्कृत रक्षक की यापैकी नाही? विद्यार्थी मित्रांनो, चौथ्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर पहिला, संस्कृत सप्ताहिकी म्हणून त्या कार्यक्रमाचं प्रसारण सुरू होईल. या ठिकाणी ऑल इंडिया केव्हा स्थापन झाली? 1930 त्याचे फाउंडर कोण? गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. त्याचे हेडक्वार्टर कुठे आहे? न्यू दिल्ली या ठिकाणी. आणि ऑल इंडिया रेडिओचे ओनर कोण आहेत? प्रसार भारती. क्लिअर आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही जरूर लाईक करा. ठीक आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी
अंत अपर का अभियान सुरू केलेलं आहे महाराष्ट्र तमिलनाडू उत्तर प्रदेश की मध्य प्रदेश. विद्यार्थी मित्रांनो पाचवा क्वेश्चनचा आंसर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक चौथा म्हणजे ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश या राज्याने पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अंत अपर का अभियान सुरू केलेलं आहे. या ठिकाणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे राज्यपाल आहेत लालजी टंडन आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. क्लियर. सहावा क्वेश्चन बघूया NPCI म्हणजेच नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आपले स्मार्ट डेटा सेंटर टिंबटिंबमध्ये विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई दिल्ली हैदराबाद की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो सहाव्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक तीन हैदराबाद या ठिकाणी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. काय विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे स्मार्ट डेटा सेंटर कोणाच्याद्वारे NPCI कशाचं वर्णन करण्यात आलं आहे NPCI. या ठिकाणी NPCIचं लॉंग फॉर्म काय नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आलं लक्षात. चला या ठिकाणी जुलै महिन्यातील आपण काही महत्त्वाचे दिवस लगेच बघून घ्या. 1 जुलैला असतो राष्ट्रीय चिकित्सक दिवस म्हणजेच राष्ट्रीय डॉक्टर दिन. तो कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो डॉक्टर BC रॉय. क्लिअर. तसेच 1 जुलैला सुद्धा महाराष्ट्र कृषी दिन सुद्धा असतो. तो कोणाच्या जन्मदिवशी साजरा केला जातो माननीय वसंतराव नाईक यांचा जन्मदिवस. क्लिअर. 11 जुलैला असतो जागतिक लोकसंख्या दिवस. 19 जुलैला असतो बँक राष्ट्रीयकरण दिवस. 22 जुलैला असतो राष्ट्रीय झेंडा स्वीकृती दिवस. 26 जुलैला असतो कारगिल विजय दिवस आणि 28 जुलैला असतो सामाजिक आरोग्य दिवस. क्लिअर. या स्लाइडची जर तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकता. क्लिअर. 7वा क्वेश्चन बघूया डिसेंबर 2020 पर्यंत कोणत्या देशाने H1B सह अनेक प्रकारच्या व्हिसावर बंदी घातली आहे ज्यामुळे भारतीयांसह परदेशी लोकांचे खूप नुकसान होईल. जर्मनी संयुक्त राज्य जपान की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 7वा क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे ऑप्शन नंबर बी USA. या देशाने H1B सह अनेक प्रकारच्या व्हिसावर बंदी घातलेली आहे. या ठिकाणी USA चे प्रेसिडेंट कोण आहे डोनाल्ड ट्रम्प. USA ची कॅपिटल कोणती आहे Washington DC आणि USA चे चलन म्हणजेच करन्सी काय आहे डॉलर. ठीक आहे. या ठिकाणी USA चा लॉंग फॉर्म काय होणार युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. ठीक आहे. चल 8वा क्वेश्चन बघूया राष्ट्रीय चार्टर्ड अकाउंट्स दिवस प्रत्येक वर्षी टिंबटिंबला साजरा केला जातो 1 जुलै 2 जुलै 3 जुलै की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 8व्या क्वेश्चनचा आन्सर असणार पर्याय क्रमांक 1 जुलैला दरवर्षी CA डे म्हणून साजरा केला जातो. कोणता डे CA डे म्हणजेच चार्टर्ड अकाउंट्स डे. प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा जर मराठीमधला उपक्रम किंवा कंटेंट जर आवडत असेल तर कृपया नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. या ठिकाणी 9वा क्वेश्चन बघूया AP म्हणजेच युनायटेड स्टेट्स आधारित वृत्तसंस्था आहे कोणती AP त्याचं लॉंग फॉर्म काय असोसिएटेड प्रेस. त्याने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार खालीलपैकी कोणता देश युविदीर व इतर अल्पसंख्याकांमध्ये जन्मदर कमी करण्यासाठी कठोर उपाय करीत आहे जर्मनी जपान अमेरिका की चीन. या ठिकाणी 9व्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक डी चीन हा देश. ठीक आहे. कठोर उपाय करत आहे. या ठिकाणी चीनचे प्रेसिडेंट कोण आहे शी जिनपिंग. चीन देशाची कॅपिटल कोणती आहे बीजिंग. चीन देशाची करन्सी म्हणजे चलन काय आहे रेन मिनबी. ठीक आहे. 10वा क्वेश्चन बघूया लद्दाख यांनी 23व्या पुण्यतिथीनिमित्त छेआंग रिंचन यांना श्रद्धांजली वाहिली. रिंचन ते काय होते वैज्ञानिक शिक्षक सैन्य अधिकारी की यापैकी नाही. तर ते काय होते ते एक होते आर्मी ऑफिसर म्हणजे सैन्य अधिकारी होते. कोण छेआंग रिंचन. या ठिकाणी 11वा क्वेश्चन बघूया खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या जल जीवन मिशन कोणती जल जीवन मिशनचा भाग म्हणून हर घर जल असं उपक्रम सुरू केलेला आहे महाराष्ट्र उत्तर प्रदेश तमिळनाडू की यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो 11व्या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे पर्याय क्रमांक बी उत्तर प्रदेश. या राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या जल जीवन मिशनचा भाग म्हणून हर घर जल ही नावाची उपक्रम किंवा योजना सुरू केलेली आहे. या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत योगी आदित्यनाथजी. गव्हर्नर कोण आहेत आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशची राजधानी काय आहे लखनौ. आजचा शेवटचा प्रश्न पाहूया मे 2020 मध्ये 8 प्रमुख उद्योगांचे उत्पादन टिंबटिंब द्वारा संकुचित होते
23.4%, 33.4%, 43.4% यापैकी नाही. तर 12 व्या क्वेश्चनचा आंसर आहे 23.4% द्वारे संकुचित होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न आहे, मागणी डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर स्विगीने टिंबटिंबच्या भागीदारीत स्वतःचे डिजिटल वॉलेट स्विगी मनी बाजारात आणले आहे. ठीक आहे, मागणी डिलिव्हरी प्लॅटफॉर्म म्हणजे काय? डिमांड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म. ठीक आहे, स्विगी मनी सगळ्यात सोपं, स्विगी मनी नावाचं वॉलेट हे कोणाच्या भागीदारीत स्वतःचे वॉलेट स्विगीने बाजारात आणलेले आहे? SBI बँक, बरोडा बँक, ICICI बँकेसोबत किंवा यापैकी नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर या व्हिडिओची जर तुम्हाला PDF डाउनलोड करायची असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा आणि दररोजच्या व्हिडिओच्या PDF तुम्ही डाउनलोड इथे करून घेऊ शकता. शेवटी एवढंच बनेल की चॅनलला जर पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 7 वाजता, तोपर्यंत धन्यवाद.